कणकवली कॉलेजच्या बीए बीकॉम बीएससी कॉम्प्युटर सायन्स एमए एमकॉम पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी झालेल्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. कणकवली कॉलेजचा पदवीदान समारंभ शुक्रवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पीडी कामत, अध्यक्ष भाई खोत, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त अनिलपंत उगवेकर, सदस्य एस एस हरणे, श्रीमती डॉक्टर एस व्ही तायशेटे, प्राचार्य डॉक्टर संभाजी शिंदे, डॉक्टर एस जे आवळेकर उपस्थित होते. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ते आज पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकले. विद्यार्थी मुंबई विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून पदवी स्वीकारणं शक्य नसल्यानं महाविद्यालयीन पातळीवर पदवीदान समारंभ आयोजित केले जातात आणि यामुळे विद्यार्थ्यांना या सोहळ्याचा आनंद लुटता येतो. पदवी शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करा असं आवाहन पी डी कामत यांनी यावेळी केलं. आणि ज्यांनी हा स्पेशल हॉल बांधण्याकरता मोठं योगदान दिलं ते चौके साहेब चालवले आणि माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून त्यांनी मला फोन केला होता. त्यात ते बोलताना म्हणाले की कमात कमी एक गोष्ट मुलांकडे लक्ष आहे की जे विद्यार्थी आज ग्रॅज्युएट होत आहेत त्या विद्यार्थ्यांना मुख्य म्हणजे इंग्लिश बोलता आलं पाहिजे. ते नुसतं सर्टिफिकेट घेऊन त्याचा उपयोग होत आहे तर त्यासाठी तुम्ही आता हा तो मे जून महिन्याचे परत कॉलेज चालू होण्यापूर्वी काही प्रिन्सिपलना चालू इंग्लिश विषयाचे जे प्राध्यापक मंडळ आहे त्या मंडळाने एकत्र बसून असे काहीतरी कोर्स एक महिन्यात दोन महिन्यानंतर किंवा एक महिन्यात किंवा दुसऱ्यामध्ये एक एक बॅच घेऊन मुलांना त्याचं ज्ञान द्यावं आणि त्याच्यामुळे त्या मुलांना उद्या कुठेही तरी आता दुसरं डिग्री घेऊन चालत नाही तर इंटरव्ह्यू गेल्यानंतर इंग्लिशमध्ये आलेल्या प्रश्नांचं सर्टिफिकेट देता आलं पाहिजे. तुम्ही सर्व विद्यार्थी भाग्यवान विद्यार्थी आहात कारण 1972 साली कॉलेज झाल्यानंतर कणकवलीला 1976 साली प्रथम ग्रॅज्युएटची डिग्री बाहेर पडली. 1972 पूर्वी म्हणजे आम्ही आता 58 साली मी मॅट्रिक झालो त्यावेळी 11 मॅट्रिक होती तर त्यावेळी आमच्या वर्गात 100 विद्यार्थी होते. त्या 100 पैकी 4 विद्यार्थी फक्त ग्रॅज्युएट झाले ज्यांना बाहेर जाऊन शिकण्याची संधी होती आणि बाकी 96 विद्यार्थी वंचित राहिले. आज तशी परिस्थिती नाही. आता रिझल्ट बघितला तर 80-100% विद्यार्थी पास होत आहेत आणि प्रत्येकाला ग्रॅज्युएट होण्याची संधी मिळते आणि विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे की 50-55% या मुलींचा सहभाग. परेश कांबळी, कोकण नाव, कणकवली.